अथ श्री साई सच्चरित अध्याय पन्नासावा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीताराम चंद्राभ्याम नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। जन्मदाते मायतात यांचिया उपकारा नाही अंत, मानव देह दिधला मजप्रत, उपजलो न जंत त्या पोटी, झालो न सळ मातेचा उदरा, अंध पंगु काणा तोतरा, उपजलो न मुका बहिरा, जन्मलो पुरा सुपिंड, जयाचे देव वंदी चरण, ऐसा जो उत्तम ब्राह्मण वर्ण, तेथ मी ईश्वर कृपे अवतीर्ण, जाहलो पूर्ण दैवाचा, जन्मो जन्मी माता पिता, कोट्यनुकोटी जन्म घेता, परी या जन्म मरणा चुकविता, तयाची दुर्मिळता अनिवार, जन्मदाता तो ही पिता, दुजा मौंजी बंधन करता, तिजा अन्न प्रदाने पाळिता, चौथा भयभीता सोडविता, जगी हे सर्व समसमान, परी कृपाळू सद्गुरु वीण, खरा जनक नाही आन, नवलविंदान परिसावे, जननी गर्भी वीर्य निक्षेपिता, योनिद्वारा जन्मदाता, हा तो केवळ लौकिकी पिता, सद्गुरु जनिता अलौकिक, तो न वेचिता वीर्याचा कण, नीच योनिद्वारा वीण, देऊनिया निजपुत्रा जनन, अनुग्रह पूर्ण करवीत, नमो त्या जन्म मरण निवर्तका, करुणा घना ज्ञान प्रकाशका, वेद गुह्य सच्चित प्रतिपादका, सर्वव्यापका गुरुवर्या, नमो संसारतम दिनकरा, आत्मानुभव संत शेखरा, भक्त चित्त चकोर चंद्रा, कल्पतरुवरा गुरुवर्या, अगाध गुरुरायाचे महिमान, वर्णिता गळे वाचेचा अभिमान, बरे असावे मुखिया समान, खालवोनी मान गुरुचरणी, पूर्वजन्मी अनवच्छिन्न, नसता कोणी तपस संपन्न, होईन तया संत दर्शन, त्रिताप निरसन कारक, परमार्थ मोक्षवा निजहित, साधावे ऐसा जयासी हेत, तेणे भावे संतांचे अंकित, पुणेन यत्किंचित मगतया, धन्य धन्य सत्संगति, काय वर्णावी तिचि महति, तिये पासाव विवेक विरक्ति, परम शांति सद्भक्ता, साई केवल चैतन्य मूर्ति, अव्यक्त चिते आले व्यक्ति, काय त्यांची निर्विषय स्थिति, कोण निश्चिति वानील, भक्त भावार्थी श्रोते प्रेमळ, तया लागी तोची कनवाळ, प्रेमे वदे निज चरित रसाळ, केवळ जे राऊळ तयांचे, श्री जयाचा पडता कर, अहम भावाचा होई चूर, सोहम भावाचा चाले गजर, आनंद निर्भर दृश्य जात, काय मज पामरा शक्ती, वानावया तयांची कीर्ती, ज्याचा तोच भक्त प्रीती, प्रकटवी पोथी कृपेने, लोटांगण त्या साई चरणा, अभिवंदन श्रोतृगणा, नमन साधु संत सज्जना, प्रेमालिंगन सकळिका, सहज लीलेने वार्ता सांगती, जया गर्भी संपूर्ण नीती, जयाचे लेणे नित्य शांती, महानुभाव ध्याती ज्या, सूर्या उपमिता नाही सोई, की तो सूर्य अस्ता सजाई, चंद्रा उपमो तरी तो क्षयी, सदैव संपूर्ण साई हा, तया चरणी हेमाड विनीत, प्रेमे श्रोतया लागी विनवीत, परिसाजी कथा श्रद्धा युक्त, दत्त चित्त आवडीने, भूमि उत्तम नांगरून, बीज ठेविले आहे पुरुन, परीन वर्षता तुम्ही कृपाघन, पीकते निर्माण होईल का, पडता संत कथा कानी, पातकांची नुरे कहाणी, पुण्ये अंकुरती कथा श्रवणी, घ्या ह्या पर्वणीचा लाभ, सलोकतादिचारी मुक्ती,
न लगे तेथे आम्हा आसक्ति, जडोत्या साईंची निश्चळ भक्ति, परम प्राप्ति हीच आम्हा। आम्ही मुळीच नाही बद्ध, काय आम्हा मुक्तीचा संबंध, होवो संत भक्तीचा उद्बोध, तेणेच की शुद्ध अंतर। जेथे न मी तू पण स्फूर्ती, ऐसी जे का सहज स्थिती, आम्हा भावी ते अभेद भक्ती, हेची साई प्रति मागू। आता श्रोतया हीच विनंती, वाचू घेता ग्रंथ हाती, वाच्य वाचन वाचक व्यक्ती, एकात्मस्थिती देखावी। सोडून द्यावे हेमाडपंता, की तो न करता या सच्चरिता, केवळ भक्तांची या निजहितार्था, कारण निमित्ता तो एक। दैवे लाधला शिंपा त्यागिती, त्यांचे हातीचे गेले मोती, काय की जे अश्वत्थोत्पत्ती, भावेन स्वार्थी उदास। येथे शब्दमात्रा शब्दविता, नाही कोणी साई परता, तोची श्राव्य श्रवण श्रोता, ही एकात्मतान ढळावी। ना तरी ते नाही वाचन, श्रवणी सादर नाही कान, जेथे न वृत्ती एकतान, पारखी कवण शब्दार्था। श्रवणी धरा निरभिमानता, श्रोते ही साईच भावावे चित्ता, तरीच त्या श्रवणाची सार्थकता, अखंड अद्वैतता राखावी। तेव्हाच सकल इंद्रिय प्रवृत्ती, साई रूप होतील निश्चिती, जळी जळ तरंग स्थिती, ऐसी या वृत्ती समरसती। तरीच ज्ञानिया परमार्थ बोध, विनोदिया ते विनोदामोद, कविता कोविदा पद प्रबंध, ग्रंथिया आनंद सर्वत्र। असो पूर्वी या सच्चरिती, अध्याय एकोन चत्वारिंशति, एका निजोत्तम भक्ता प्रति, समर्थ जो करिति उपदेश। असता ते भक्त बाबांपाशी, भगवद्गीता चतुर्थाध्यायासी, आरंभापासून आवर्तनासी, होते ते समयासी करीत। एकीकडे चरण सेवा, मुखे हळूच पाठ म्हणावा, म्हणता संपता तेहतीसावा, घेतला चौतीसावा म्हणावया। निश्चळ मने लय लावुनी, म्हणत होते मनीचे मनी, परी नसता कळे से जनी, असणार कोठूनी काय तरी। म्हणू घेता चौतीसावा, आले साई नाथांची या जीवा, आता येथे अनुग्रह करावा, सन्मार्ग दावावा भक्तोत्तमा। तया भक्ताचे नाम नाना, तव बाबा म्हणती तयांना, नाना काय रे पुटपुटसी मना, स्पष्ट रे काना वदसी मुखे। केव्हापासून मुखाने पाहे, काही पुटपुट चालली आहे, परी आवाज परिस्फुटनो हे, ऐसे हे गुह्य काय की रे। मग नाना वदती स्पष्ट, करीत आहे गीतेचा पाठ, इतरान भावी कटकट, आहे ही पुटपुट तदर्थ। असो ती झाली लोकांची गोष्ट, परी मजसाठी बोल पा स्पष्ट, तुझा तुला तरी कळे का पाठ, पाहू दे नीट वदले श्री। मग तद्विद्धि प्रणिपातेन, उच्चस्वरे हा श्लोक म्हणून, दाविला नाना ही प्रणिपात करून, ऐकता समाधान बाबास। पुढे या श्लोकाचा अर्थ पुसता, पूर्वाचार्य कथित अर्था, यथा सांग नाना ही कथिता, बाबांनी माथा डोलविला। पुन्हा नानास करिती प्रश्न, उपदेक्षन्ति ते ज्ञानम, नाना पाही हा तृतीय चरण, करी पा मनन तयाचे। त्यातील ते अक्षरा पाठी, अकारार्थी अवग्रहा पोटी, अज्ञान पदे अर्थ परिपाटी, होते का उफराटी पाही पा। शंकरानंद ज्ञानेश्वर, आनंदगिरी आणि श्रीधर, मधुसूदनादि भाष्यकार, करिती ज्ञान पर जो अर्थ। तो मान्य आहे जैसा सकळिका, तैसाच आहे मजही ठावुका,
परी अवग्रहे होणारिया कौतुका जाणूनिया व्यर्थ का मुकावे। ऐसे म्हणून साई कृपा घन भक्त चकोर चातका कारण वर्षले जे बोधामृत कण झाले निरूपण पूर्वीच। परी या साई लीलेचे वाचक सर्वांसी या अर्थाचे कौतुक वाटले नाही काही साशंक राहिले आश्चर्यकारक हे। असो तयांचे समाधान जेणे होईल सप्रमाण असा आणीक अल्प प्रयत्न करितो अज्ञान समर्थन। बाबांस कोठील संस्कृत ज्ञान ऐसी ही शंका घेईल कोण संतान अनधीत काही ही जाण शंकेचे कारण आणीकची। अहो एकेन ज्ञातेन सर्वं हि विज्ञातं भवति प्रमाण कोणान मान्य हे श्रुतिवचन ते अपरोक्ष ज्ञान साईस। जैसा करतल स्थित आमलक तैसे आमूळ विश्वजा देख तया संता कायना ठाऊक सविता ही प्रकाशक जांचेनी। जयाते हे एक ज्ञान तया स कोठे उरले अज्ञान तया विद्या जात अवगत जाण महत्व कोण संस्कृता। असो या लीलेचे काही वाचक म्हणती नाना अप्रामाणिक त्यांचा हा स्वकपोल कल्पित अप्रयोजक अज्ञान व्यंजक अवग्रह। त्यांनीच रचिले हे थोतांड अवग्रहान्वित अज्ञान कांड उगीच उठविला हा वाद वितंड निज ज्ञान अखंड मिरवावया। नसताची अवग्रह केला प्रस्थापित ज्ञानाचे जागी अज्ञान काढीत ऐसा काहीतरी विपरीत लावीत ते अर्थ गीतेचा। परी पाहता वस्तुस्थिती विचार करिता सूक्ष्मचित्ती साई लीला एकोन चत्वारिंशती काही न विसंगती कथेत। असोत कोणाचा काही ही कल्पना प्रामाणिक वा अप्रामाणिक नाना परी तयांनी केलेलिया कथना वृथा वल्गनान म्हणावे। सोडूनिया नानांचा द्वेष वाचकी न होता विकारवश दूर सारिता दृष्टीचे दोष दिसेल अशेष निर्दोष। साई लीला उत्तमोत्तम अध्याय एकोन चत्वारिंशत्तम वाचिल्या वीण या अध्यायी निर्गम होणार नाही सुगमपणे। भगवद्गीता श्रीकृष्णमुखी चतुर्थाध्यायी ज्ञानमुखी चतुस्त्रिंशत्तम श्लोकी अज्ञानोन्मुखी प्रवचन। तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिनः। हा तो गीतेचा मूळ श्लोक यातील तृतीय चरणी देख ज्ञानपदा आधी अवग्रह एक अज्ञान निदर्शक निघतसे। नाणिता मना अवग्रह ज्ञान हे पदये निस्संदेह तद्विरुद्ध न कोणाही दुराग्रह तो अर्थ संग्राह्य सर्वत्र। ज्ञाना देवा तु कैवल्यम हे श्रुतिवचन सर्वत्र मान्य तरी ज्ञानचि तत्वज्ञा उपदेश्य बंधन हे अनावश्यकत्या। मी आत्मा साक्षी निर्मळ शुद्ध बुद्ध मुक्त केवळ प्रत्यग्भूत चैतन्य सोज्वळ अद्वयानंद अढळत्वे। परंतु मी नभे अज्ञान अज्ञानाचे कार्यही मीन अयमात्मा ब्रह्म मी जाण प्रज्ञानमानंद निधान मी। अहम ब्रह्मास्मि नित्यस्फुरण शुद्ध विद्याते हेच जाण मी पापी अभागी दैवहीन या वृत्तीची खाण अविद्या। या मायेच्या पुरातन शक्ती एकीचे पायी बंधस्थिती दुजी पासाव बंध निर्मुक्ती या जीवा प्रति अनादी। नाम रूपाचा सकळ भ्रम हा तो अवघा माया संभ्रम अनिर्वचनीय माया परम मोठी दुर्गम तरावया। कल्पनेचे जे जे स्फुरण तेच मायेचे निवासस्थान बद्धमुक्त स्थितीचे जनन
कल्पने मधून निश्चित ज्ञाना देवतु कैवल्यम अबाधित है श्रुति प्रमेय परी न होता पापकर्म क्षय ज्ञानाचा उदय अशक्य जया बाणले शुद्ध ज्ञान संकल्पे त्यास त्यागिले जाण तया नाही मायेचे बंधन विकारा स्थान ते नव्हे शुका सारिखा परमज्ञानी विकल्पे झाली तया ही हानी अज्ञान प्रकटे विकल्पापासुनी ते गुरु वाचुनी निरसेना प्रवेशता विकल्प ज्ञानी होय ज्ञानिया ही अभिमानी विटे कांजीचा थेंबे दुधाणी होतसे घाणी दुग्धाची म्हणोनि अज्ञान समजावे आधी तन्निरासे मनःशुद्धि होताच प्रकटेल ज्ञान निरवधि अभेद समाधि लाधेल जया द्रव्य वैभव ध्यान विषय सेवनी अतृप्त मन स्त्री पुत्रांचे अखंड चिंतन तयाचे ज्ञान अज्ञानची ऐसा धन सुत दारा मोहित ज्ञानी असता नेणे निजहित म्हणोनी जोवर भक्ति विरहित अज्ञानावृत ज्ञान त्याचे जीवजात अज्ञान युक्त अज्ञानातूनी होऊनी मुक्त ज्ञानी आणिक ज्ञानातीत होणे ते निश्चित ब्रह्मरूप अज्ञान जाता प्रकटे ज्ञान क्षमाशाली तो सज्ञान गेला न जोवर देहाभिमान तोवर तो आधीन प्रकृतीचे राम कृष्णादि जे जे अवतार सनत सनकादि शिष्ट प्रवर तयांच्या आज्ञेची प्रकृती किंकर जियेने तदितर भुलविले हृदयस्थ असता सर्वांभूती कोणी नेणे स्वरूपस्थिती ऐसी या मायेची अतर्क्यस्थिती आवरण शक्ती अगाध तरी मी करता मीची भोक्ता सोडिल्या वीण ही खोटी अहंता तया हृदयस्था शरण नरिघता निज निर्मुक्तता लाभेना नित्यानित्य वस्तु विवेचन श्रवण मनन निदिध्यासन कराभा शमदमादि षट्क संपन्न तेणेच निवर्तन अज्ञाना जग मजहूनि सारे भिन्न मी तो परिमित परिच्छिन्न देह तोचि मी हे भान हे तो अज्ञान निर्भेळ ज्ञान प्रतिपादक वेदांत शास्त्र तेथे अनुबंध चतुष्टय प्रकार परम कारुणिक भाष्यकार वर्णिति विस्तार पूर्वक अधिकारी विषय संबंध तीन अनुबंध चवथा म्हणजे प्रयोजन प्रयोजनाचे होता विवेचन अज्ञान निवर्तन तैंकळते जीव ब्रह्माची जी ऐक्यता तोच मुख्य विषय या वेदांता त्या ऐक्य प्रमेयांतर्गत जी अज्ञानता तन्निवर्तता ते प्रयोजन त्या मूलाज्ञानाची निवृत्ती तीच की स्वरूपानंद प्राप्ती म्हणोनि करूनि युक्ति प्रयुक्ती अज्ञानोच्छित्ती आवश्यक जोन भेदाचे निरसन तोन कोणीही सज्ञान देहाभिमानियांचे ज्ञान पूर्ण अज्ञान त्यानाव स्वये मिरवी सज्ञान करी अविहित कर्माचरण जळो त्याचे जागेपण तो कुंभकर्ण निद्रिस्त वेदबाह्य ज्याचे वर्तन न करी वर्णाश्रम परिपालन तयाचा चित्तशुद्धीचे साधन अविद्या निरसन हे एक सत्वादि त्रिगुण त्रिप्रकारे शब्दादि विषय नाना विकारे उपस्थ आणि जिह्वाद्वारे ब्रह्मादि सारे ठकियेले जगज्जंगम प्राणिजात अनादि अविद्या माया परिवृत्त रागद्वेषादि विकारे मोहित अज्ञानावृत हे सर्व अविद्ये माजी जीवबद्ध त्याचे प्रकटावया रूप शुद्ध अविद्या काम कर्मबंध तुटला संबंध पाहिजे दुग्धे तुडुंब गळती सड तेथेच घट्ट चिकटले गोचिड परी तया अशुद्धी आवड
दुग्धाची चाड कायतया पहा दरदुर आणि भ्रमर कमळ सुंदर दोघांचे घर परी परागी भ्रमरा विहार दरदुरा आहार चिखलाचा सन्मुख दिसे ज्ञानाचा गड्डा अज्ञानाकडे मूर्खाचा ओढा अज्ञानची वाटे ज्ञान मूढा ज्ञानाचा पाढा कायतया होता अविद्येचे निर्मूलन स्वये प्रकटे ब्रह्मज्ञान म्हणून अविद्येचे प्रतिपादन आवश्यक जाण आरंभी एका ब्रह्मज्ञाना समान नाही पवित्र त्रिजगी आन त्याच्याच उपदेशा अत्यंत मान त्याविण जीवन निष्फळ बुद्ध्यादिकांचा चेष्टा विषय ब्रह्म हे असते ऐसे कार्य तरी एकादे तरी इंद्रिय ते हे होयसे दाखविते ब्रह्मतत्व बुद्धिग्राही बुद्धिग्राह्य मतींद्रिय पाही ऐसे स्मृति गर्जताही श्रुति सते नाही संमत बुद्ध्यादिकांचा झाल्या अभाव ग्रहण कारणची झाले वाव मग ब्रह्माचा अस्तित्व भाव उरलान ठाव मानावया कर्णगोचर जे जे काही ते आहे इतर नाही हे तो सर्वत्र प्रसिद्ध पाही ब्रह्म कदाही असतानये ऐसा होईल याचा अर्थ परी तेणे होईल अनर्थ सूक्ष्म तारतम्य परंपरार्थ बुद्धि ही सत निरंतर होईना का तिचाही प्रलय तेथे ही ती वसे सत्प्रत्यय आत्मा विश्वाचे मूळ निःसंशय अस्तित्वनिष्ठ वलय सर्व खडा मारिता घटावरती आकार विलये खापर्या उरती घटाकारा जरी निवृत्ती खापर्या अनुवृत्ती दर्शक जरी घटकार्याचा ध्वंस घटास्तित्वा नाही नाश खापर्या कारण अनुवृत्तीस कार्यास्तित्वांश तेणे परी शून्यत्वी जाचे पर्यवसान ऐसे न केव्हाही कार्य प्रविलापन अस्तित्वनिष्ठ लय हे प्रमाण सत्प्रत्ययलीन सद्बुद्धि सर्वतीर्थे व्रते पावन पावनाहूनि पावन ज्ञान तया ब्रह्मज्ञाना वाचून भजन पूजन निरर्थक अविद्येने चित्त मलिन त्या चित्ताचे मलक्षालन नाही ईश भक्ति वाचून भक्ति वीण ज्ञान उपजेना म्हणून आधी अज्ञान जाण तयाचा बोध तयाचे निरूपण होता होईल तदबंध निरसन भक्तीच प्रमाण तयाते पायाळाचे डोळा अंजन पडता देखे भूमिगत धन देवी भक्तीचे होता अवलंबन अज्ञान निरसन ज्ञानोदय ज्ञान तेच स्वरूप प्राप्ती तया मूळ अज्ञान निवृत्ती घडल्या वाचून ईश भक्ती मायेची शक्ती अनिवार ज्ञाना ज्ञानाची भेसळ अज्ञान वेचूनी काढावे निखळ खडे टाकूनी घ्यावे तांदूळ आधणी निवळ वैरावया भूती भगवंत ठाई ठाई ज्ञान यज्ञादि उपासनाही विश्वतो मुख कृष्णा जो पाही अज्ञान दाही ज्ञानास्तव आता ज्ञान यज्ञाचे स्वरूप अहम ब्रह्मास्मि जेथील यूप पंचमहाभूते यज्ञमंडप जीवेश्वर भेद पशुते थे पंच इंद्रिये पंच प्राण हेच यज्ञाचे उपचार भरण मन बुद्धीचिया कुंडाम मधून प्रदीप्तीकरण ज्ञानाग्नीचे यज्ञकर्ता जीव यजमान करी अज्ञान घृतावदान आत्मानंद रसी निमग्न अवभृत स्नान जीवा घडे तात्पर्य अज्ञान घृता वाचून कदान प्रकटे ज्ञान हुताशन जीवेश्वर भेदाते जाळून अभेद ज्ञान प्रकट करी स्वच्छ आदर्श मलाच्छादित वह्नि प्रकाश धूमावृत तैसे काम क्रोधाभिभूत
अज्ञाने तिरोहित ते ज्ञान। चंद्रबिंबा राहु ग्रासी अथवा शैवाल जैसे जलासी, तैसे स्वयं प्रकाश ज्ञानासी, आच्छादी कैसी ही माया। मोठ मोठ्या ज्ञात्यांची मती भ्रष्ट होऊनी जाती अधोगती, उपाय माहिती परिणत गती, आचरण करीती यथेच्छ। डोळस असता अंध होती, संग सोडूनी निस्संग वर्तती, ते ही बळे कुसंगे नाडती, आचरण करीती यथेच्छ। वानप्रस्थ गृहस्थाश्रम घेती, करू नये ते अचूक करीती, जिया वस्तूची चिळस घेती, तीच स्वीकारिती प्रिय म्हणुनी। प्रयत्ने जे पापे चुकविती, ते ही अदृष्टे पापात पडती, काय म्हणावे ऐसी स्थिती, ही काय ज्ञाती ज्ञान्याची। जरी मोठा ज्ञानी झाला, निच्छी पापाचे सावलीला, तरी तो कार्याकार्यज्ञतेला, भुले दीपाला पतंगसा। पाप करणे हे अज्ञान, याची तया पूर्ण जाण, परी हा काम प्रवृत्ती कारण, करीना गुमान तयाची। हे अवघे क्रियाजात, केवळ एका कामाचे चेष्टित, काम सर्वानर्था हेत, तोच की परिणत क्रोधरूपे। कामगतीस जै अवरोध, तैच तो काम होई क्रोध, पदोपदी हा मोक्षास विरुद्ध, ज्ञान प्रतिबंधक ही वृत्ती। काम क्रोध यांचा त्रास, जडलाच आहे या जीवास, ब्रह्मस्वरूपा जवळपास, ज्ञानाचे पंक्तीस वास यांचा। पाण्या वाचूनी बुडवितात, अग्नी वाचूनी जाळितात, शस्त्रा वाचूनी मारतात, दोराविण करितात बंधन। तयां पुढे ज्ञानी ही न टिकत, ज्ञानिया करीती पैजेने चित, महाप्रलय करण्याचे सामर्थ्य, नकळता ग्रासीत प्राणिया। चंदनाचे वृक्षामुळी जैसी काळ सर्पाची वेटोळी, तैसी काम क्रोधांची खोळी, वरूनी वेटोळी ज्ञान गर्भा। इंद्रिये बुद्धि आणि मन ही त्या कामाचे आयतन, तयांच्या योगे जीवाचे ज्ञान, झाकूनी मोहन घाली तया। जरी तुम्हा पाहिजे चंदन, तरी सर्पाचे करा कंदन, काम क्रोधांचे सारूनी आवरण, साधावे निधान ज्ञानाचे। न करिता सर्पाचे कंदन, लाभेल काय कवणा चंदन, कृष्ण सर्प संहारिल्या वीण, पुरलेले धन लाभेल का। तैसे परतत्व आत्मज्ञान, ते पदरी पडावया कारण, प्रकृती जवनिका निस्सारण, हे एकची साधन तदर्थ। म्हणून आधी इंद्रिय नियमन, तेणे काम क्रोधा निर्दळण, जीव काम क्रोधा आधीन, अज्ञान आवरण ज्ञानास। देहाहूनी इंद्रिये सूक्ष्म, मन तयाहूनी सूक्ष्म परम, बुद्धि मनाहून ही सूक्ष्मतम, बुद्धि हूनी सूक्ष्म परमात्मा। सर्व संसार धर्म वर्जित, ऐसे है परात्पर परम सत, तो हा परमात्मा परमहित, तेच अमृत निज रूप। शुद्ध बुद्ध नित्य मुक्त, तेच तत्व अभेद स्थित, तेच परमानंद भूत, प्रत्यग भूत चैतन्याते। जया नाम पंचीकरण, तेच की माया रूप दर्शन, अध्यारोपाप वादैक साधन, भावया प्रबोधन तयाचे। अपंचीकृत पंच महाभूते, पंच तन्मात्रा वदति जाते, तत्कार्य प्राणेन्द्रिय मनोबुद्धि ते, सूक्ष्म शरीरता येते आत्मयाची। पहा पंचीकृत पंचभूते, तेथूनि विराट उदया येते, तया आत्म्याचे स्थूल देहाते, विराट ज्ञाते वदतात। स्थूल सूक्ष्म शरीरा कारण, केवळ स्वस्वरूपा ज्ञान, तेच साभास अव्याकृत जाण, शरीर कारण आत्म्याचे।
हे कारण शरीर ख्यात जे चैतन्य प्रतिबिंबयुत केवलाज्ञान कारणभूत अव्याकृत अव्यक्त जानाम आत्म्याचे अज्ञान ते या कारण ना निरवयव ना सावयव ना उभय जाण केवळ ब्रह्मात्मैकत्व ज्ञान तेणेच की निरसन या देहा स्वस्वरूपी अवस्थान तयासीच मोक्ष अभिधान या वीण मोक्ष नाही आन स्वरूपावस्थान तो मोक्ष केवल ब्रह्मात्मैकत्व ज्ञान जाहल्या होईल अज्ञान निरसन म्हणून अज्ञान समजावया जाण तयाचे निरूपण आवश्यक अविद्येने शबल झाले तेणे ब्रह्मा शबलत्व आले तया सत हे नाम ठेविले ऐसे ते पावले वाच्यत्व जरी अतींद्रिय मूळचे वहिले बुद्धिग्राह्य वाचेने केले तेव्हाच ते मनी प्रविष्टले आकारा आले ओंकारे या ओंकार ब्रह्माचे ध्यान सवे करिता ईश्वर स्मरण होई जयाचे देहावसान पावे तो जनन सार्थक असो या वाच्य ब्रह्मा पासाव अव्यक्ताचा प्रादुर्भाव अव्यक्तापासूनी महत्तत्व उपजे अहं भाव त्यापोटी पंचतन्मात्रा अहंकारी पंचमहाभूते त्या माझारी पंचमहाभूतांची या उदरी जग निर्धारी जन्मले अविद्या माया रूप दर्शन तेच या जगाचे रूप लक्षण या अविद्येचे कराया निरसन अज्ञान विवेचन आवश्यक अत्यंत विशुद्ध आणि निर्मळ जे चिन्मात्र स्वरूप केवळ त्याहूनी वेगळे जे ते शबल दोघांची भेसळ करिता नये लक्ष ब्रह्म जाणा निराळे वाच्याहून ते अत्यंत निराळे म्हणूनही अज्ञानाची पडळे उपदेश बळे सारावी निद्रे माझी पडता स्वप्न डोळे नसता डोळस मन स्वये देखे अखिल त्रिभुवन अविद्या कारण या सर्वा पाहू जाता वस्तु एक परी आभासे ती आणिक रज्जु भासे सर्प देख रजक शुक्तिके गर्भात पहा सूर्याचे किरण केवळ जन म्हणे तया मृगजळ परी हा केवळ मायेचा खेळ ज्ञानी ही हतबळ इज पुढे पेटलेले कोलीत हाती जेव्हा कोणी गरगर फिरविती अग्निकंकण दृष्टोत्पत्ती येते ही ख्याती मायेची पाहू जाता अग्निखरा अलात चक्रा नाही थारा तैसाच हा माया मोह पसारा नसतिया संसारा उत्पादी ऐसिया निर्धारे गेलिया भ्रम संसार तेव्हाच पावे उपरम मी देह माझे कलत्र धाम व्यर्थ परिश्रम हा सारा पुत्र पश्वादि तृष्णा पाश इंही वेष्टिले जाऊनी अशेष म्हणविती ज्ञानी पंडितेश सुखन लवलेश गाठीस शास्त्र कुशल प्रज्ञावान दुजा नाही आपणा समान अंतरी मोठा हा अभिमान असमाधान कारक हेच माया वा अज्ञान अथवा अविद्या प्रकृती प्रधान आरंभी ज्ञानी यांचेच निरसन करिता मग ज्ञान उपतिष्ठे ज्ञान हे तो स्वयं प्रकाश करणे नलगे याचा उपदेश अज्ञानाचा होता निरास ज्ञानोल्लास प्रकटेल तेजःपुंज एकादे रत्न जाता केरा मातीत दाटून गेली वर्षांची वर्षे लोटून बुजाले स्मरण तयाचे कर्मधर्म संयोग प्राप्ती कदा काळी लागता हाती वाटे हरपली समूळ दीप्ती दगड माती संगती पुढे ते स्वच्छ घासता वरील काट माती जाता पावे ते पूर्वील तेजःपुंजता तैसीच अवस्था ज्ञानाची माती काटते अज्ञान
याच अज्ञाने आवृत ज्ञान करिता काट मातीचे निरसन उजळेल रत्न सहजेच पाप कर्म विनाशक नित्यानित्य वस्तु विवेक तोची सत्व शुद्धि प्रदायक तोची उत्पादक ज्ञानाचा हे जग मायेचा बाजार खऱ्या नकली वस्तु अपार खऱ्या म्हणून नकली घेणार ऐसे गिराईक फार तेथे तरी निवडावी कैसी नकली भल्या भल्यांची बुद्धी थकली जिये लक्षणी आणावी भुली ती तव समजली पाहिजेत म्हणून सवे लागे पारखी नकली का दिसे खऱ्या सारखी हे तो दावील देखा देखी जाईल शेखी अज्ञान अज्ञान जाता राहील ज्ञान होईल सहजची माया निरसन उरेल तीची सद्वस्तु जाण नलगे प्रमाण प्रत्यक्षा सोज्वल जरी बुद्धीचे डोळे कल्पना तिमिरे असती झाकोळले हे तिमिर उपदेशे पळे उरे जे सगळे ते ज्ञान वस्तुतः जरी मार्गी माळ दृष्टी देखता सांज वेळ माळ असता भासला व्याळ अज्ञान पडळ कारण त्या खिशा माजील गुप्त दीप उजळिता झाला अज्ञान लोप प्रकट झाले खरे स्वरूप व्यालत्व आपाप मावळले म्हणून अज्ञानाचा अपाय घालवावया उपदेश उपाय तदर्थ ज्ञानी झिजवोनी काय अज्ञान ते काय उपदेशिती असता प्रपंची वर्तमान प्रसंगे प्रारब्धे जे आपन्न ते भूत कार्य अज्ञानजन्य आधी हे ज्ञान आवश्यक सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म अविद्या माया सकळ भ्रम या जै होईल उपरम तैच संभ्रम ज्ञानाचा ज्याचा गेलान देहाभिमान तयासी कोण म्हणे सज्ञान अभिमानाचे अधिष्ठान त्या नाव अज्ञान मूर्तिमंत जयास म्हणती मायेचा पूर जया माजी हे जगत चूर तो हा देखत भूल संसार अज्ञान मूलाधार तयास अज्ञानापासाव याचा उद्भव अज्ञान जनित याचे वैभव एकत्वी जो अनेकत्व भाव तयाचा ठाव अज्ञान किंचित प्रकाश किंचिदंधार ऐसिया समये मार्गीचा दोर दोरची असता भासे विखार भय अपार वाटतसे सर्पाभास केवळ अज्ञान त्या अज्ञाने झाकिले ज्ञान न होता हे अज्ञान निरसन होईना मन निर्भय कोणास भासे सुमन माळा कोणास दिसे दंड डोळा एवं च हा भासची सगळा भ्रांतीचा अवकळा अनिवार केवळ आगम वचनानुसारी जो आस्तिक्य श्रद्धानुकारी तोच ब्रह्मज्ञानाधिकारी नास्तिक जन्म जन्मांतरी नेणेच विश्व हे विपरीत दर्शिया भ्रम त्यांचा न फिटे जन्म मरण क्रम ब्रह्मतत्व तया जे दुर्गम ते अत्यंत सुगम अधिकारिया येथे न कामी येई प्रवचन अथवा अनेक वेद स्वीकरण अथवा न मेधा ग्रंथार्थ धारण ग्रंथावलोकन बहुश्रुतता शब्दे होईल शब्द ज्ञान तेणे का होईल वस्तु विज्ञान बुद्धि अति विवेक संपन्न वस्तु न तदधीन केव्हाही श्रुतीनी मोठी बांधिली हाव परीन लाधता वस्तूचा ठाव परतल्या ऐसे वस्तूचे वैभव कुंटली धाव जाणिवेची षडदर्शने टेकीस आली अद्यापि वादच करीत राहिली आत्मवस्तु ठाईच ठेली शब्दान आकळली केव्हाही झाले मोठे शब्द पंडित वस्तु सूर्या पुढे खद्योत एकदा झालिया वस्तु प्राप्त मावळे समस्त शब्द जाल जगी पहा अंधारे राती दीप प्रकाशे क्रिया चालती परी सूर्योदय होता प्रभाती
जन उपेक्षिति दीपाते। तरी जे नभे वाचेचा विषय होईल कैसे तरी उपदेश, म्हणोनि अज्ञान निरसन ध्येय असावे आख्येय वक्त्याते। एक अस्तित्व बुद्ध्या उपासन तेनेच आत्मा होऊनि प्रसन्न, करी निज तत्व भाव प्रकाशन होई उपलभ्यमान उपासका। आत्म्याचे ठाई परमात्म ध्यान दोन्ही माजी अभेदानुसंधान, येणे परी करिता उपासन आत्माची प्रसन्न उपासका। तया नाही अन्य साधन तेनेची भावे लागे प्रसन्न, साधक पाहुनी आत्मप्रवण आत्मा त्या आपणची करी कृपा। होता ग्रंथाची विषय समाप्ती वक्ते श्रोतया सदैव प्रार्थिती, श्रवण श्रमार्थ क्षमा मागती ही शिष्टरीति सर्वत्र। तैसे नभे या सच्चरीति कर्तृत्व याचे न माझे माथी, स्वये साईच निज कथा लिहविती लेखणी मजहाती देऊन। म्हणून नभे मी ग्रंथ करता येथे न श्रांत कोणी मज करिता, क्षमा की जय श्रोती म्हणता आदळे माथा कर्तृत्व। मज नाही येथे भूषण किंवा नातळे अंगा दूषण, जेथे साईच करता आपण तयाचे नि संपूर्ण हा विषय। घेऊनि साईंचे अनुज्ञापन केले त्यांनी जैसे कथन, तैसे तैसे मी केले लेखन अज्ञान विवेचन श्रवणार्थ। प्रकट करावया निज वैभव आपुला प्रताप आपुला गौरव, प्रवेशोनि मज माजी स्वयमेव विषयार्थ गुरुदेव प्रकाशी। देईल जो या ग्रंथा दूषण अथवा त्याचे मानी जो भूषण, ते दोघे मज वंद्य पूर्ण निज नारायण स्वरूप। भक्ताची या परमहिता स्वये निर्मोनि निज चरिता, हेमाडाची या धरोनि हाता कथा लिहविता श्री साई। जयाचा शरीर परिग्रह केवळ करावया लोकानुग्रह, खंडावया कुतर्क दुराग्रह लोकसंग्रह रक्षावया। म्हणोनि हेमाड तया चरणी अनन्य भावे येई लोटांगणी, पुढील रसाळ कथांच्या श्रवणी भावे श्रोतृगणी सावचित्त। स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते अज्ञान निरसनम नाम पंचाशत्तमोध्याय संपूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभम भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।